जेव्हा ऋणप्रभार धनप्रभाराजवळ ठेवून मग सोडला जातो तेव्हा तो धनप्रभाराकडे वेगानं ओढला जातो तो जशी गती घेतो तशी त्याची गतिज ऊर्जा वाढते आणि तो जास्तीत जास्त वेगानं हलतो ही ऊर्जा कुठून येते ऊर्जेच्या संवर्धनावरून आपल्याला माहिती आहे का की ऊर्जेचे संवर्धन होऊ शकते ऊर्जेच्या संवर्धनात जेव्हा वस्तूंची गतीज ऊर्जा वाढते तेव्हा वस्तूला कुठली तरी ऊर्जा गमवावी लागते इथे विद्युत स्थितीची ऊर्जा गतीच ऊर्जेमध्ये रूपांतरित होते अशाच प्रकारे जमिनीपासून वर धरलेला चेंडू सोडून दिला तर तो जमिनीकडे गती घेतो या उदाहरणात गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा गतीच ऊर्जेमध्ये रूपांतरित होते जेव्हा वस्तू जमिनीवर स्थिर असते त्याला शून्य गुरुत्वीय ऊर्जा असे म्हणतात ही अनियंत्रित पण सोयीची रूढ पद्धत आहे जेव्हा प्रभार एकमेकांपासून अमर्याद दूर असतात तेव्हा त्याला शून्य विद्युत स्थितीज ऊर्जा म्हणतात गुरुत्वीय स्थितिज ऊर्जेसारखेच स्थितीज ऊर्जेमधले फरक महत्वाचे असतात म्हणून आपण पन सर्वसाधारणपणे स्थितिज ऊर्जेच्या विभवंतराबद्दल बोलतो एका एक प्रभाराचा स्थितिज ऊर्जेतील फरक याला विद्युत घटाचे विभवंतर म्हणतात ऊर्जेचे एक एक जूल जे आहे विभवंतराचे एक एक जूल भागिले क्लोम जे भागिले सी ज्याला वोल्ट व्ही म्हणतात व हे नाव अलेक्झांड्रो वोल्टा यांच्या सन्मानार्थ दिले आहे अलेक्झांडर वोल्टा यांनी इसवी सन मध्ये पहिली बॅटरी बनवली होती विभवंतराला वोल्ट असेही म्हणतात आपण इसवी सन मध्ये वोल्टा यांनी बनवली तशी एक साधी बॅटरी तयार करू आपण गॅल्वनाइज वॉशर आणि उघडी तांब्याची पंचवीस गेजची तार घेतली आहे मग वॉशरच्या आकाराचे गोल जाड कागदावर कापून घेतले हे गोल मिठाच्या संपृक्त द्रावणात भिजवले जे अपघटनी पदार्थ म्हणून काम करतात गॅल्वनाइज वॉशर कागदाचे गोल आणि तांब्याची तार यांचा सेल झिरो पॉईंट सहा वोल्ट विभवांतर देतो असे अजून सेल मालिकेत जोडले तर एलईडी दिवा इतके व्होल्टेज मिळते परिपथामध्ये इलेक्ट्रॉन्स ऊर्जा वाहून नेतात असे म्हणले जाते ऊर्जा वेगानं वाहून नेण्यासाठी इलेक्ट्रॉन्सचा वेग फारच कमी असतो एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचताना त्यांचा वेग तुलनेने खूपच कमी असतो दोन बिंदूमधील विभवांतरामुळे होणारे ऊर्जेचे हस्तांतर परिपथातील विद्युत चुंबकीय क्षेत्रामुळे होत असते हा विषय आपण पुढच्या यत्तेमध्ये शिकणार आहोत आता आपण वोल्टेज धारा आणि विद्युत रोध समजण्यासाठी पाण्याचं उदाहरण घेऊया न नेहमी पाण्याच्या टाकीच्या तळाजवळ असतात मध्य किंवा वरच्या भागात नाही ह्यामुळे नळ चालू केल्याबरोबर पाणी वाहू लागते पंपाचा दाब किंवा असे काही बल लावले नसेल तर पाणी नेहमीच खालच्या बाजूला वाहील जास्त गुरुत्वीय विभवाकडून कमी विभव असलेल्या भागाकडे जाईल म्हणून पाण्याच्या टाक्या स्टँड किंवा मनोरा अशा उंच जागी असतात ज्यामुळे पाणी खाली घरामध्ये पोहोचेल गुरुत्वीय विभवांतर पाण्याला प्रवाहित करते आणि आपल्याला विद्युत धारा मिळते अशाच प्रकारे बॅटरी आपल्याला परिपथामध्ये विद्युत धारा देण्यासाठी विद्युत विभवांतर देते ज्या पद्धतीने नळाच्या प्रणालीमध्ये पाण्याचा प्रवाह असतो परिपथांमध्ये इलेक्ट्रॉन्सचा प्रभाराचा प्रवाह असतो प्रवाह आय परिपथातील एखाद्या जागेतून जाणाऱ्या प्रवाराच्या दरा इतका असतो प्रवाह न बदलणारा असेल तर आय बरोबर क्यू भागिले टी एसआय पद्धतीप्रमाणे विद्युत धारेचे एक एक अँपियर ए असते त्याला ऍम्प असेही म्हणतात आपण जेव्हा टाकीचा नळ सुरू करतो तेव्हा तो नळ टाकीतून येणाऱ्या पाण्याचे नियंत्रण करतो तुम्ही जितका नळ उघडाल तेवढा जास्त पाण्याचा प्रवाह असेल म्हणजेच नळाचा वेग वाढेल तसा रोध कमी होईल पाणी वाहून नेणारा पाईप काही रोध करतो का कमी व्यासाचा पाईप जास्त व्यासाच्या पाईपापेक्षा जास्त अवरोध दाखवेल का पाईपच्या कडांना घासून पाणी पुढे जात असते तेव्हा जे घर्षण होते त्यामुळे पाण्याची वाहण्याची गती कमी होते म्हणजेच पाण्याला पुढे जाण्यास अवरोध होतो व्ही बरोबर आर आय तुम्ही जर छोट्या नळाने पाण्याची बाटली रिकामी केली तर मोठ्या पाईपपेक्षा जास्त वेळ लागतो याचा अर्थ पाईपसुद्धा प्रवाहाला रोध करतो आणि व्यास कमी असताना तो जास्त असतो लांबीचे काय प्रवाहाला रोध पाईपची लांबी वाढवल्याने वाढेल का आपण एकच पाईप वेगळ्या लांबीचा वापरला तर जास्त लांबीचा पाईप बाटलीतून पाणी वाहण्यास छोट्या पाईपपेक्षा जास्त वेळ लावेल आपण असे म्हणू शकतो की जितकी पाईपची लांबी जास्त तेवढं पाण्याचा प्रवाहाला जास्त रोध विद्युत परिपथामध्ये विद्युत धारा आय विद्युत रोधावर अवलंबून असते आर बरोबर व्ही भागिले आय ज्यात व्ही घटकाच्या दोन आग्रांमध्ये विभवांतर असते रोध कायम असणाऱ्या कोणत्याही साधनामध्ये जेव्हा विभवांतर बदलते तेव्हा ते, ते ओमचा नियम पाळते तो सांगतो व्ही बरोबर आय आर जर एकच मार्ग असेल तर जास्त रोध वापरला तर एकूण रोध जास्त होईल आणि त्या विभवांतरासाठी कमी धारा वाहिल तुम्हाला जर एखाद्या टाकीतून पटकन पाणी काढायचं असेल तर एकापेक्षा जास्त नळाचा वापर करा म्हणजे धारा वाहण्यासाठी जास्त मार्ग बनतील याचप्रमाणे परिपथामध्ये एकच रोध वापरण्याऐवजी समांतर रोध जास्त वापरले तर धारा जास्त असेल वरील उदाहरणातील जास्त नळाच्या प्रणालीप्रमाणे प्रवाहाला एकापेक्षा जास्त मार्ग असतील ह्या दोन टाक्यांमध्ये पाणी वेगळ्या पातळीला आहे त्याच्या खालच्या बाजूला मी न जोडला तर काय होईल जर दोन टाक्या एका नदीने जोडलेल्या असतील तर दोन्ही टाक्यांमध्ये एकाच उंचीपर्यंत पाणी असेल तोवर पाणी वाहत राहील वोल्टेज गुरुत्वीय विभवंतरासारखे किंवा उंचीतील फरकासारखे असते विद्युत प्रवाह वाहण्यासाठी वोल्टेज किंवा विद्युत विभवंतराची गरज असते जर मी या दोन पाण्याच्या बाटल्या एकमेकांजवळ ठेवल्या तर एका बाटलीतून दुसऱ्या बाटलीत पाणी वाहील का नाही त्यात काही मार्ग जोडणी किंवा पाईप नाही ज्यामुळे पाण्याचा प्रवाह होईल विद्युत धारेशिवाय व्होल्टेज मिळू शकते जेव्हा प्रभार वेगळे केले जातात तेव्हा वोल्टेज असते उदाहरणार्थ बॅटरी किंवा पेशी भित्तिका वाहण्यासाठी मार्ग असेल तरच धारा वाहते वाहकामध्ये जेव्हा व्होल्टेज असेल तेव्हा त्या वाहकामध्ये विद्युत क्षेत्र असते आणि ते क्षेत्र प्रभारांना ढकलते उदाहरणार्थ व्होल्टेजमुळे विद्युत क्षेत्र बनते व इलेक्ट्रॉनला प्रवाहित करते म्हणजे विद्युत धारा बनते साध्य पदार्थांमध्ये रोध असतो म्हणून विद्युत धारा वाहण्यासाठी सतत व्होल्टेजचा वापर करावा लागतो